महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे मनसे भाजपशी युती करणार का अशी एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे युतीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. यामुळेच या दौऱ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. अशातच भाजपचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण देखील अयोध्येला जाणार असल्याचं म्हटलंय. राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. गोष्ट अयोध्येला सगळ्यांनीच गेलं पाहिजे. प्रभू श्रीराम आपले आराध्य दैवत आहे आणि अयोध्येचा वाद संपून आज त्या ठिकाणी भव्य राम मंदिराची निर्मिती होते आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलंय. राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे संभाव्य युतीच्या चर्चेवरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलंय. युती ही समविचारी घटकांची होत असते, वैचारिक विचारधारावर होत असते आणि तशा प्रकारचे वातावरण असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशा प्रकारचे काही वातावरण आले तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल असे मला वाटत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. अयोध्येला जाऊन जर हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळणार असेल तर त्याचं स्वागतच झालं पाहिजे. युत्या ह्या वैचारिक बैठकांवर अधिष्ठानावरच त्या ठिकाणी विचारधारेवर होत असतात. आता होय अपवाद आहे महाविकास आघाडीचा, तीन विभिन्न विचार धारा एकत्रित आल्यात, हा कदाचित एक राजकारणातलं एक्सेप्शन असेल. परंतु मला वाटतं आतापर्यंत बऱ्यापैकी विचारधारा समविचारी एकत्र येतात आणि युती होते. आणि मला वाटतं हिंदुत्वाची भूमिका जर त्यांनी घेतली किंवा तशा प्रकारचं काही वातावरण आलं तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष किंवा संघटना त्या ठिकाणी एकत्र येण्यास निश्चितपणे एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतो. दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली असली तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे भाजपबरोबर युती करणार का हे पाहणे आता औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.